मला असं वाटत आहे की पहिले तर ह्या अमरावती शहरात आरोप करणारे फक्त एकच दाम्पत्य आहे, ते माननीय आमदार आणि खासदार मॅडम. या वगळून कुठलाही लोकप्रतिनिधी अशा स्वरूपाच्या आरोप, मला 2 वर्ष झाले असा स्वरूपाचा आरोप केलेला नाही. आणि यांनीही आरोप त्यांच्यावर जेव्हा म्युन्सिपल कमिशनरवर शाईफेक झाला होता, त्यानंतर जे गुन्हा दाखल यांच्यावर झाला, तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणे सुरू केलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी कधी आरोप नाही केला, याचा अर्थ आपण समजू शकतो. तसेच आज जे आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही, हे आपल्याला ह्या आरोपनंतर त्यांना सोशल मीडियावर येणारे कोण जगभराचे जे कमेंट आहे त्याच्यामधून आपण समजू शकतो. बाकी जर तथ्यच नाही तर लोक स्वतः उत्तर देण्यात येत आहे.